जय सावित्री, जय क्रांति। उभी संकटे थवेचा थवे, उभी संकटे थवेचा थवे, तरी झुंज दिली तुफाना सवे, कितीदा इथे जाहल्या ग चिंधड्या, तरी तिने डावटा आकले नवे नवे। त्या क्रांतिज्योती सावित्री आई फुल्यांना मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं विनम्र अभिवादन करते। तीन जानेवारी आली की ही असते नववर्षाची सुरुवात, नवा सृजनाची सुरुवात, नव्या जागराची सुरुवात। पण या जागराला नव्या क्रांतीकडे नेणारं एक नाव आमच्या सगळ्या सख्यांच्या मनामध्ये ठसठशीतपणे जागर करतंच, आणि ते म्हणजे आमच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुल्यांचं। 3 जानेवारीलाही आमची लेक नायगावला निवसी पाटलांच्या घरी जन्माला आली नसती ना 1830 रोजी, तर मला माहिती नाही की इथे मैत्रेयीच्या चॅनलवर अशा प्रकारे येऊन तुमच्याशी संवाद साधायला आणखी किती युगं लागली असती। नक्कीच ही सावित्री जितक्या उशिरा जन्माला आली असती ना, तितक्या उशिरा हे सारं काही घडलं असतं तुमच्या आणि माझ्यासुद्धा आयुष्यात। आज आम्हाला स्त्री शिक्षणाची दारं उघडी करून सावित्री आईनं इथपर्यंतचा पल्ला गाठून दिलेला आहे। आज रिक्षापासून अंतरिक्षापर्यंत एकही क्षेत्र आमच्या लेकींनी आपल्या परिसस्पर्शानं उणं ठेवलेलं नाही, नव्हे तर जिथं जिथं म्हणून आमच्या लेकींना पोहोचायचं होतं तिथं तिथं पोहोचून तिनं स्वतःला सिद्धच केलेलं आहे, यातमुळे शंकाच नाही। पण असं सगळं असलं ना तरीसुद्धा ह्याला एक कारणसुद्धा आहे, आमच्या आईनं तर आम्हाला जन्माला घातलंच मुळे प्रश्नच नाही, परंतु या जगण्याच्या वाटेवर निरनिराळ्या वळणावर आम्हाला दिशा दाखवण्याचं काम केलं त्या आमच्या हातातल्या शिक्षणाच्या ग्रंथेनं, आमच्या हातातल्या या पदवीनं, आणि ही पदवी आमच्या हातामध्ये देण्याचं काम केलं ते आमच्या सावित्री आईनं। म्हणून आपल्या सगळ्यांच्याच वतीनं आम्ही कायमच एक जागर करत असतो की खाण तशी माती, खाण तशी माती, आणि माय तशा लेकी, दाखवू सदा एकी, कारण कारण आम्ही सावित्रीच्या लेकी, कारण आम्ही सावित्रीच्या लेकी। पण आज आमच्या लेकी कुठेतरी भरकटल्या की काय, सावित्री आईनं सांगितलेला हा स्वातंत्र्याचा जागर कुठे स्वैराचाराकडे जातो आहे की काय, असा मनाला प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। रोजच वर्तमानपत्र हातामध्ये घेतलं, एकही पत्र असं वर्तमानपत्र असं नसतं की ज्यामध्ये स्त्री अत्याचाराच्या बातम्या नसतात, नव्हे तर पानोपानी स्त्री अत्याचाराच्याच बातम्या असतात असं दुर्दैवानं म्हणावं लागतं। आज या काळाकडे आपली लेख सोपवताना आई हादरून गेलेली आहे। सकाळी शाळा आणि कॉलेजला निघालेली माझी लेख संध्याकाळी सुरक्षितरित्या परत येईल किंवा नाही यावर तिच्यामुळे विश्वासच राहिलेला नाही। म्हणून या सर्व हादरलेल्या व्यवस्थेला एक प्रश्न आज सावित्री आई विचारू इच्छिते की खरंच या दिवसाकरताच, या हादरलेपणाकरताच या बंददारामागच्या मुली मी बाहेर काढल्या होत्या का? या बंददारामागच्या मुली बाहेर काढताना मी काय काय सोसलं? असं म्हणतात की जे सोसलं ना त्यातनं स निघत गेला आणि उरतं ते सोनं। खऱ्या अर्थानं हे सोनं आज सर्वत्र झळाळत आहे, परंतु त्याचं असं आहे की सावित्री आई पुन्हा पुन्हा आमच्या मनामध्ये डोकावते ना, त्यावेळेला तिच्याही मनात कुठलं तरी शल्य दाटून येतं आहे की काय असं वाटलं शिवाय राहत नाही। त्याचं असं झालं ना की काल परवा मला चक्क स्वप्नात भेटल्या सावित्री आई, काल परवा मला चक्क स्वप्नात भेटल्या सावित्री आई, आणि पृथ्वी तलावरचं जाणून घ्यायची त्यांना झाली होती घाई। मी म्हटलं सावित्री आई तेव्हा तुम्ही शेणगोळे झेलले आणि शिव्या शाप ऐकले, ओ म्हणून तर तुमच्या लिकी सुना आज हार तुरे मिळवतात, सायकलचं द्या सोडून आमच्या ह्या पोरी आता आभाळभर मिरवतात। मी एवढं माझ्या लेकींच्या गुणांचे गोडवे जरी सावित्री आईंना गायले तरी माझ्या स्वप्नात भेटलेल्या सावित्री आई काही आनंदित झाल्या नाही, मी घाबरले। मग मी त्यांना पुन्हा माझ्याकडे लक्ष वेधू इच्छिले, मी त्यांना म्हटले सावित्री आई हो माझ्या या लेकी आज पावलो पावली झगडतात, जणू झाशीची राणी आणि पोरीबाळी गातात हो आता इंग्रजीतून गाणी। आता माझ्या लेकींच्या गुणांचे सारेच गोडवे गाऊन झाले तरीसुद्धा सावित्री आईंनी मला काहीच अभिप्राय दिला नाही। मग पुन्हा सांगितलं सावित्री आई तेव्हा तुम्ही सागरगोट्या खेळलात, ओ आता माझ्या या लेकी कॉम्प्युटरवरती खेळतात आणि चूल मूल सांभाळून साऱ्याच्या साऱ्या लेकी सुना वेळा ऑफिसच्या कॉलेजच्या नव्हे तर जिथे कुठे जाण्याच्या त्या साऱ्याच्या साऱ्या पाळतात। एवढं सगळं माझ्या लेकींच्या गुणांची गोडवे मी सावित्री आईसमोर स्वप्नात गायले तरीसुद्धा सावित्री आई कुठे मनातून समाधानी मला दिसल्या नाही। मी फार घाबरले, मी त्यांना हलवलं आणि मी त्यांना म्हटलं सावित्री आई बोला ना, तेव्हा माझ्या डोळ्यात डोळे घालून चक्क सावित्री आई मला म्हटल्या अगं विजया, बरं वाटलं ऐकून लेकी सुनांची प्रगती, बरं वाटलं ऐकून लेकी सुनांची प्रगती,
पण म्हटल्या आणि थबकल्या. त्या थबकल्या आणि मी घाबरले, पण अशीच टिकवा बरं तुमच्या अस्मितेची गती. आणि एकीनो माझं स्वप्न तुटलं. मी ताडकन जागे झाले. सकाळ झालेली होती. हॉलमध्ये येऊन पाहिलं, आजचंच वर्तमानपत्र आलेलं होतं. आणि पुन्हा वर्तमानपत्राच्या पहिल्याच पानावर ठळक अक्षरामध्ये एक स्त्री अत्याचाराची बातमी लिहिली होती. कालपरवाचीच बातमी आहे, आमच्या गोंदिया भागातली बातमी आहे. एका छोट्याशा 10व्या वर्गातल्या चिमुरडीनं आत्महत्या केली होती. बातमीतलं एक एक अक्षर वाचत गेले आणि काळी चिरत गेलं. या किशोरवयीन मुलीला असं काय झालं की एकाएकी आत्महत्या करण्याशिवाय पर्यायच उरला नाही. त्यानंतर कालपरवाचीच पुन्हा एक घटना की इकडे मोहगाव झिलपी नावाच्या गावाजवळ आदर्श विद्यालयातल्या 12व्या वर्गातल्या विद्यार्थिनीनं आत्महत्या केली. कारण काय म्हणे तर तिच्याच शेजारी राहणारा एक मुलगा तिला कायम छळायचा. तिनं काहीच प्रतिसाद दिला नाही म्हणून वर्गात येऊन तिची छेडखाणी केली आणि वर्गामध्ये सर्वांसमक्ष तिचा अपमान केला. माझ्या गुणाच्या लेकीला, संवेदनशील मन जपणाऱ्या माझ्या लेकीला हा सर्वांसमक्ष केलेला अपमान सहन झाला नाही. आणि घरी येऊन, घरी कोणी नसताना असं पाहून माझ्या लेकीनं स्वतःला संपवलं. माझ्या गुणांच्या लेकी एवढ्या छोट्या छोट्या कारणांकरता जरा संपत असतील तर खरंच सावित्री आईंना हेच अभिप्रेत होतं का? अहो, अजूनही आमच्या उभ्या महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री लाभलेली नाही. कदाचित ती संपणारी लेख या मुख्यमंत्र्यांमध्येच सामावली असेल तर हे असं होऊ नये. आणि माझ्या गुणाच्या लेकीला आम्हाला सांभाळता यावं हे आज मला असं वाटतं सावित्री आईंनाही कुठेतरी वाटत असावं. आणि म्हणून सावित्री आई या काळाच्या पातळीवर आपल्या बदललेल्या शिक्षणाच्या धोरणाच्या पद्धतीकडे जाताना नक्कीच माझ्या लेकींनो, माझ्या लेकींच्या आयांनो आणि समस्त महिला भगिनींनो तुम्हाला सांगू इच्छिते की काळ जसा बदलतो ना त्या काळानुसार आपल्यालाही बदलायला पाहिजे. म्हणजे बघा की एक 10-15 वर्षाआधी हे नेट, इंटरनेट, व्हॉट्सअप, फेसबुक ही सगळी यंत्र युगाची धारणं आमच्या हातामध्ये नव्हती. मग त्यावेळेला आम्ही जगतच होतो ना, तेव्हा आम्ही यशाकडे धावतच होतो ना. परंतु आज आम्ही त्याच धारणेमध्ये राहिलो आणि आम्ही असं ठरवलं की नाही, आम्ही मोबाईल वापरणार नाही, आम्ही व्हॉट्सअप वापरणार नाही, आमच्या मुलीच्या हातामध्ये मोबाईल देणार नाही तर चालणार नाही. काळाच्या प्रवाहासोबत आपल्याला धावावंच लागतं, अन्यथा या काळाच्या प्रवाहात आपण कुठेतरी मागे पडत असतो. तेव्हा या काळासोबत तर आपल्याला धावायचंच आहे, परंतु या काळासोबत त्याची येणारी आव्हानं पेलताना त्यातून होणारे धोक्यांच्या बाबतीतसुद्धा आम्हाला आमच्या लेकींना आज सावध करण्याची वेळ आलेली आहे. हे सावध करताना हे पूर्णतः आम्ही तिला काकूबाई बनवायला चाललो का? तर अजिबात नाही. आज आमची पायलट बनवू इच्छिणारी लेक जर विमानाचा चाक हातामध्ये घेत असेल तर तिला नऊवारी पातळ घालून डोक्यावर पदर घेऊन तू विमान चालव असं आम्ही कधीच म्हणणार नाही. तिच्या कार्यक्षेत्राची जी गरज आहे त्या पद्धतीने वेशभूषा तिनं जरूर करावी. परंतु आज अश्लीलतेच्या नावाखाली चित्रपट आणि जाहिरातींमधून ज्या प्रकारे स्त्री देहाचं प्रदर्शन केलं जातं, मला असं वाटतं सावित्री आई जर हे सगळं काही बघत असेल ना तर ती नक्कीच म्हणत असेल, ती हळत असेल, याकरता नव्हतं ग लेकी तुझ्या शिक्षणाचा जागर, याकरता नव्हता माझ्या मनात तो आगर आणि याकरता नव्हती दिली मी तुझ्या हातात ही सगळी शिक्षणाची घागरं. ही नक्की सावित्री म्हटल्याशिवाय राहणार नाही. तिला हवं आहे एक संयमित जगणं, तू तुझ्या पायावर उभं होणं. आज तुला केवळ या समाजामध्ये जगताना बाई होऊन चालणार नाही तर तुला एक स्वयंपूर्ण आई पण व्हायचं आहे. तू जन्माला जी मुलं घालणार आहेत ना त्या मुलांना तू एक चांगला नागरिक म्हणून देशाला तुला द्यायचं आहे. त्यावेळेला तुझ्या वाट्याला कसं जगणं येणार आहे हे तर कोणीच सांगू शकत नाही. परंतु या वेगवान अशा जगामध्ये तू तुलाही घडवायचं आहे, तुलाही उभं करायचं आहे आणि तू जन्माला घातलेल्या लेकरांनासुद्धा एक सक्षम असा नागरिक या देशाला द्यायचा आहे. आणि हे घडताना तुला आपला आदर्श पण बघायचा आहे. गौतमीनंतर, यशोधारेनंतर, आतापर्यंतच्या इंदिरा गांधींपर्यंतचा पल्ला आपल्याला गाठायचा आहे. आणि कर्तृत्व, मातृत्व, नेतृत्व अशी आई होताना तुला तुझ्या मुलांनाच नव्हे तर मुलींनासुद्धा एक IAS ऑफिसर बनवायचं आहे, कलेक्टर बनवायचं आहे, अशी सक्षम पिढी तुला घडवायची आहे. त्यामुळं मूळ रडत दारामागे रडत बसणारी आणि नवऱ्याचा जा सहन करत मनुस्मृतीने सांगितलेल्या सगळ्या बंधनांमध्ये जकडत राहणारी स्त्री आजच्या काळाला मुळीच चालणार नाही आहे. तर ती बंधनं जिथे कुठे जशी काही जुगारून देता येईल त्या जुगारून बंधनांना तुला बाहेर पडायचं आहे. तुला तुझ्या कार्यक्षेत्रामध्ये तुझ्या मर्यादांना ओळखायचं आहे. आज असं आहे, खरंच आहे, आजची परिस्थिती बदललेली आहे. सावित्री आईसुद्धा हे जाणतात, कारण सावित्री आईंनी बंधदारामागच्या मुली जेव्हा बाहेर काढल्या ना त्यावेळेला किती मोठ्या परंपरेला संघर्ष केलेला आहे, किती मोठ्या परंपरेला उत्तरं दिलेली आहे की दारोदारी ती फिरताना तिला शिव्या, शाप, शेण, गोळे, धोंडे लोकांनी सारं काय दिलं.
एक बाई रस्त्याने चारदा गेली तर तिला वाईट बाई समजलं जायचं. अशा काळामध्ये सावित्री आई जगली. ती दोनदा तर तिला रस्त्याने जावंच लागायचं, एकदा शाळेमध्ये जाताना आणि एकदा घरी येताना. त्यावेळेला रस्त्याने पायी चालत जाणारी एक स्त्री ही वाईट स्त्री समजली जायची. त्या काळापासून तर आज आपण दिवसातून कितीही वेळा रस्त्याने गेलो, सुसाट वेगाने आपल्या गाडीने गेलो, तर कुणीही आपल्याकडे लक्ष देत नाही आणि आपल्या येण्याजाण्याच्या वेळा मोजत नाही, इतकापर्यंतचा पल्ला आज आम्ही स्त्रियांनो गाठलेला आहे. हा प्रगतीचाच पल्ला नाही का? कालपर्यंत आमच्या जगण्याकडे कोणाचं लक्ष नव्हतं, आमच्या वेदनांकडे काही लक्ष नव्हतं. सण असो, वार असो किंवा घरातली व्रतवैकल्य असो, यातच कालपर्यंतची स्त्री पूर्ण गुंतलेली होती. नव्हे तिला गुंतवून ठेवण्यात आलं होतं, परंतु आज आम्ही त्यातून बाहेर पडून आमचा वेळ आमच्या उत्कर्षाकडे कसा वापरता येईल, त्याचा त्या वेळेचा आम्हाला सदुपयोग कसा करता येईल. अहो, थोडं स्वार्थी बना, नाही इतरांकरता तर स्वतः करता तरी त्याचा विचार करा की त्यातून मी दोन विचार सावित्रीचे, चार विचार फुल्यांचे आणि आठ विचार डॉक्टर बाबासाहेबांचे जर वाचले तर नितांत वाचता वाचता माझ्या जगण्यामध्ये नक्कीच काहीतरी प्रकाश पडेल आणि हा प्रकाश नक्कीच असा असेल की माझ्या जगण्याला तो नवी दिशा दाखवेल, नवी पहाट दाखवेल. आणि आम्ही तर आता OBC पहिले महिला साहित्य संमेलन नागपूरमध्ये घेऊन चुकलो. इथपर्यंतचा पल्ला आम्ही गाठून दाखवलेला आहे, आम्ही सगळ्या लोकांना दाखवून दिलेलं आहे. हे क्रांतिकारी पाऊल ठरलेलं आहे हे आणि हे नागपूर हे क्रांतिकारी शहर आहे. नागपूरच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडलेली आहे, ज्या नागपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली, दीक्षाभूमी ज्या नागपूरमध्ये आहे आणि जगाच्या पाठीवर त्या एका कारणाकरता ज्या नागपूर शहरानं आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केलेली आहे, अशा नागपुरातल्या आम्ही भगिनी आहोत. आम्ही सावित्री आईच्या लेखी आहोत, आम्ही फुल्यांच्या लेखिका आहोत, आम्ही डॉक्टर बाबासाहेबांच्या हिंदू कोडबिल्ल्याला समजून घेणाऱ्या लेखी आहोत. तर लेखींनो, आपण आता ह्याचा जागर केवळ स्वतःपुरता करणार नाही, मरणाच्या आणि जन्माच्या तारखा लक्षात ठेवण्याच्या पलीकडे त्यांच्या कार्याचा आमच्या जगण्याकरता कसा काय आम्हाला उपयोग करता येईल याचा विचार करण्याची आज वेळ आलेली आहे. तेव्हा आम्हाला आमची एलेख सक्षम कशी घडवता येईल? आज आम्ही बघतो, आज आम्ही इकडे असतो, पण आम्ही आमच्या मुलामुलींना शहरामध्ये शिकायला पाठवतो. आम्ही निश्चिंत असतो, रोज रात्री आम्ही आमच्या मुलामुलींशी संपर्क साधतो आणि तेही अगदी सावधपणे आम्हाला याची उत्तरं देतात. दिवस आमचा कसा गेला ते सांगतात. आम्ही एक निश्चिंतपणे इकडे रात्री झोपी जातो, परंतु त्याच वेळेला खरंच आम्ही इतक्या निश्चिंतपणे आहोत ती निश्चिंतता खरी आहे का? याकरता एखाद्या वेळेला बेसावधपणे त्यांच्यावरती निगराणी ठेवण्याची पण वेळ आलेली आहे. आज कितीतरी घरं अशी सापडतात आहे, मुलं आणि मुली पुण्यामध्ये शिकायला असतात पण राहत असतात लिव्ह इन रिलेशनमध्ये, भटकत असतात कुठेतरी. हुक्का पार्लर आणि पब्स आणि सगळे सेंटर्स इतके वाढलेले आहे की हातामध्ये सिगरेट घेणारी लेख, दुसऱ्या हातामध्ये तिच्या मद्याचा पेला आणि इकडे कुठेतरी भरकटलेली अशा मुली ज्या हॉस्टेलवरच्या खोल्यांवरती आज आम्हाला बिअर बारच्या बॉटल्स आणि सिगरेटची थुटकं जर सापडत असेल तर आम्हाला काळजी वाटण्याचं नक्कीच कारण आहे. ह्या गोष्टींचाही आज आम्ही विचार करायला पाहिजे, कारण ही पिढी व्यसनाधीनतेकडे जात आहे. या पिढीला भविष्याशी काही देणं घेणं नाही, कारण हा अर्थात दुसरा विषय आहे. काम करणाऱ्या हातांना काम नाही, शिकणारं शिक्षण त्या दिशेने जात आहे का की ती डिग्री हातात आल्यानंतर त्या पद्धतीने तिला रोजगार मिळेल का, असंही वातावरण शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये राहिलेलं नाही. मागच्या दराने कुणीतरी वेगळ्याच पद्धतीने आमच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये गोंधळ घालायला सुरुवात केलेली आहे. आम्ही सगळे मस्त जाड दुलई घेऊन थंडीमध्ये झोपलेलो आहे, जेव्हा खडबडून जाग बोलला तेव्हा आमच्या पुढ्यात असं काही वेगळं आलेलं असेल की ते आम्हाला जुगारताच येणार नाही. म्हणून हे काही होत आहे का? ह्याची चाहूल जर आज आम्हाला लागलेली आहे तर त्याचा कानोसा घेण्याची आज नितांत गरज आहे. आणि सावित्री आईसुद्धा आपल्याला तेच सांगते आहे की तू तुझ्यापुरता विचार करू नको, तू जगाचा विचार कर, तू शेजारच्या घरच्या मुलीचा विचार कर, त्याही पलीकडे जाऊन तुझ्या आणखी आजूबाजूच्या मुलींचा विचार कर. या आमच्या लेखींचं जगणं उद्याकरता कसं सुखदायी होईल, ती उद्याच्या दिशेने कशी वेगाने वाटचाल करेल आणि तिच्या भरारीचे पंख आणखी कसे बळकट होईल, या सगळ्यांचा विचार आम्हाला जोडायचा आहे, बघायचा आहे. आणि तिचं नातं सूर्यकुळाशी जोडत असताना कुठे श्रद्धा, भक्ती, संस्कृती, संस्कार या नावाखाली कुणीतरी आमच्या घरामध्ये धुडगूस तर घालत नाही ना, याचाही विचार आम्हाला करायचा आहे. आणि तिच्या हातामध्ये आम्हाला सत्यशोधक समाजाची वाद देत असताना, हिंदू कोडबिल हाती देत असताना, तिच्या हातामध्ये आज आम्हाला एक संविधानाची प्रत देण्याची सुद्धा वेळ आलेली आहे, ज्यामध्ये
स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य तर आहेच आहे, परंतु स्वतःला निरखताना जगाकडे पाहण्याची दृष्टी देण्याची सुद्धा योग्यता आहे. हे सगळं आज आमच्या लेकींना आज 3 जानेवारीच्या निमित्तानं सांगण्याची वेळ आलेली आहे. या निमित्तानं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना मी पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करते आणि थांबते. जय भीम, जय ओबीसी, जय सावित्री, जय क्रांती.